सभासदांच्या आर्थिक विकासाबरोबरच सभासदांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य, अध्यक्ष जालिंदर पवार यांचे प्रतिपादन. कराडपाटण तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. कराडपाटण तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन जालिंदर पवार अध्यक्षस्थानी होते. कराडपाटण तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या पतसंस्थेच्या सभासदांच्या आर्थिक विकासाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाईल. याबरोबरच संस्थेच्या वतीने सभासदांसाठी विविध योजना राबवण्यात येतील असे मत संस्थेचे चेअरमन जालिंदर पवार यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेच्या आर्थिक उन्नतीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सचिव भरत पाटील यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग व अहवाल वाचन केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासदांच्या 10वी 12वीत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सभासद पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सभासदांपैकी ज्यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली आहे त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच गतवर्षात जे सभासद सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचाही सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सभासदांनी सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत यादव यांनी केले. व्हाईस चेअरमन अर्जुन वीर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक शशिकांत मत्रे, महेंद्र भोसले, अलका पाटील, विश्रांती देसाई, बाळकृष्ण पानवळ, शशिकांत शिंदे, अशोक सोमदे, विकास सेवाळे, प्राचार्य राजाराम देसाई, शशिकांत शिंदे, हनुमंत यादव, भरत पाटील, पांडुरंग जाधव यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.